नमस्कार मी पंडित शिवकुमार श्री वास्तुशास्त्र कुंडली तज्ज्ञ स्वतः मी इंजिनिअर आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूज तुमच्या समोर गोष्टी अभ्यासांतर्गत आणि आजपर्यंत सत्ताविसरच्या अनुभवामधूनच मी तुम्हाला सांगत असतो महात्मा बसवेश्वर जयंती याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा महात्मा बसवेश्वर जे आहेत हे ॲक्च्युली कर्नाटकामध्ये जास्त खूप मोठ्या प्रमाणात हे नाव फेमस आहे आपल्याला पण माहीत असेलच पण यांची आगाध अशी कामाची पद्धत आहे अनेक गोष्टी या पृथ्वीवर त्यांनी सुरुवात ज्यांनी केल्या काही गोष्टी या महात्मा बसवेश्वरांनी केलेली असल्यामुळे महात्मा नावाचा त्यांना असं इनिशियल देण्यात आलं तर बसवेश्वर जे महाराज आहेत ते बिल्व राजा जो आहे त्या बिल्व राजाच्या राजदरबारामध्ये महामंत्री या पदावर होते हे बघा ही गोष्ट कधीची आहे ही गोष्ट आहे बाराव्या शतकात या बाराव्या शतकामध्ये कर्मकांडाला विरोध करणे जाती धर्मातील तेढ कमी करणे सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणणे हे अतिशय अगाध आणि मोठं काम बसवेश्वर महाराजांनी कधी केलं आहे बाराव्या शतकात केलं आहे तर या दरम्यानच्या काळामध्ये हे त्यांनी जे चालू केलं ते परफेक्ट ॲज पर प्रमाणे चालू केलं कसं केलं एक लोकसंसद तयार केली विचार करा आपण संसद ना आत्ता ऐकतो आहे पण बाराव्या शतकात या विश्वात पहिल्यांदा लोकसंसद तयार करणारा पहिला व्यक्ती म्हणजे महात्मा बसवेश्वर महाराज या लोकसंसदेमध्ये सातशे सत्तर सभासद होते आणि या सातशे सत्तर सभासमामध्ये सगळ्या धर्माचे लोक होते यामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा चारही वर्णांचे लोक यामध्ये होते आणि महत्त्वाचा पॉईंट यामध्ये असा आहे सत्तर जे आहेत त्या महिला होत्या विचार करा तेव्हाची परिस्थिती कशी असेल या परिस्थितीमध्ये पण सात ते सत्तर लोकांची संसद स्थापन केली आणि त्या संसदेमध्ये प्रभू म्हणून जे आहेत ते वेगळ्या जातीचे पण त्यांना त्या ठिकाणी हेड केलं आणि यामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम हे तेव्हा होत होतं जाती धर्माच्या अंडर ज्या काही निगेटिव्हिटी किंवा हो जे काही त्रास व्हायचे समाजामध्ये ते पूर्णपणे बरे करणे आणि यामधल्या सगळ्यात अनेक किस्से त्यांच्या आयुष्यातले हे आहेत पण एक सगळ्यात महत्त्वाचा किस्सा हा आहे की तेव्हा बाराव्या शतकामध्ये एक ब्राह्मण मुलगी आणि एक चांभार मुलगा या दोघांचं लग्न जे आहे आंतरजातीय लग्न बाराव्या शतकात कोणी लावून दिलं असेल तर महात्मा बसवेश्वर महाराजांनी तेव्हा जाती जाती तेढ त्यांनी पूर्ण कमी करण्याचा प्रयत्न केला आणि हे लग्न लावून देताना आई आणि वडिलांना दोघांना पण त्यांनी तयार करून संमतीने हे लग्न लावून दिलं तेव्हा एक लाख शहाण्णव हजार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती तेव्हा सर्व जाती समाजामध्ये एकत्र आणणं आणि खूप मोठं काम महात्मा बसवेश्वर महाराजांनी केली अनेक कवणं त्यांनी लिहि कवण म्हणजे आपण कसं म्हणतो कविता ज्या म्हणतो ते कविता जे आहेत ते आ, पूर्ण समाजामध्ये क्रांती घडवणारे जे आहेत ते अशा कविता लिहिल्या अनेक गुहा त्या परिसरामध्ये केल्या हे सातशे सत्तर सभासोद्या हो अनेक गुहेमध्ये बसून हे असे चरण किंवा कवन किंवा कविता लिहित होते आणि खूप मोठं समाजामध्ये हो क्रांतिकारी काम या दरम्यानच्या काळात केलं खूप मोठं काम केल्यामुळं त्यांना महात्मा बसवेश्वर असं म्हणतात आणि त्यांनी कोणताही देव नाही तर एकच देव म्हणजे एक तुम्हाला माहिती असेल लिंगायत धर्माची स्थापना एव्हाच जर याच वेळेला झाली तर यामध्ये महादेवाचे पिंड असलेलं एक छोटंसं काळा तुम्ही बघितलं असेल लिंग म्हणतात त्याला ते असं ब्लॅक असतं गोल असं हातावर ठेवून अनेक लिंगायत लोक बघा असं ओम नम शिवाय जप करतात हे लिंगायतच नाही सगळ्यांनी हे करा जगात कुठेही देव बघायची गरज नाही त्या लिंगामध्येच देव आहे आणि तुमच्या आत्म्यामध्येच देव आहे तेच आत्मलिंग आहे त्याची पूजा करा आणि देवतेचं स्मरण करा अशा पद्धतीनं लिंगायत धर्माची स्थापना पण याच वेळेला इथं झालेली आहे तर एक धर्म म्हणता येणार नाही एक असा त्यांनी पंथ किंवा असं स्थापन केलं की ज्यामध्ये महादेवाचं पण गान केलं पाहिजे त्याबरोबर महादेवाची कृपादृष्टी मिळालं पाहिजे म्हणून महादेवाचं जे, जे, जे काही आपण पूजा अर्चना म्हणतो त्या केल्या पाहिजेत आणि हे सगळं करताना फक्त हातामध्ये लिंग धरून पूजा केलं तरी सफिशियंट आहे असं त्यांनी यामध्ये असं बोधन केलं समाज क्रांतिकारक आणि त्या दरम्यानच्या काळात राजा आणि बाकीच्या लोकांनी बरेच लोकांनी त्यांना त्रास दिला पण हे सगळं बाजूला ठेवून स्वर पराक्रमाने क्रांतिकारी पाऊल त्यांनी तेव्हा उचललं आणि हे इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंद झालं हे असे महात्मा बसवेश्वर यांचं आज जयंती आणि जन्मदिवस आहे यासंबंधी हार्दिक शुभेच्छा त्याचप्रकारे यांचं कुडल संगम म्हणून कर्नाटकामध्ये कृष्णा नदीकाठी कृष्णा मलप्रदा घटप्रभा या तिन्ही ज्या नद्यां संगम होतो त्या ठिकाणी त्यांची त्या ही समाधी आहे खूप मोठ्या शंभर फूट जमिनीच्या आतमध्ये त्यांची समाधी तिथंपर्यंत आपण जाऊ पण शकतो तुम्हाला वेळ मिळाला तर शंभर टक्के त्या ठिकाणी जाऊन या आणि तुम्हाला जी माहिती हे फोटोग्राफ्स पण कुठेही बघायला मिळू शकतात तर असे महात्मा बसवेश्वर जयंती त्यांना कोटी कोटी प्रणाम तर कसं काय वाटलं आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती शंभर टक्के लाईक करा सबस्क्राईब करा मॅक्सिमम लोकांना शेअर करा या बाकी लोकान पन हे अतिशय अमूल्य माहिती आहे बाकी लोकांना पण कळायला पाहिजे आणि जगासमोर हे एकदम क्लिअर पिक्चर यायला पाहिजे बेल ऐकॉन नक्की दाबा नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला अशाच व्हिडिओज आहेत तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे त्या ठिकाणी माझे रील्स असतात आणि माहिती असते यासाठी पण तुम्ही ते फॉलो करणं खूप गरजेचं त्यात तुम्हाला माहिती गॅरंटीडली मिळेल आणि ते तुम्ही ऐकू शकता आणि जीवनामध्ये समृद्धता घडवून आणू शकता परत भेटू पुढच्या नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद